देशात आज 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं. लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना मोदींनी घराणेशाहीचा उल्लेख केला आणि मोदींच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. पाहूया पंतप्रधान नेमकं काय म्हणाले. परिवारवाद इस देश के लोकतंत्र की मजबूती के लिए उसकी मुक्ति जरूरी है. बोलणं दुसऱ्यानं सोपं असतं, स्वतःच्या गिरेबान में छाकचे देतो तो बहुत खूप पसंत. नक्की करप्शन आणि घराणेशाही याच्यामध्ये संभ्रम काय आहे भारतीय जनता पक्षाच्या किंवा केंद्र सरकारच्या मनामध्ये, हे काही स्पष्टता येत नाहीये त्याच्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. संबोधनात मोदींनी देशाच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या 3 गोष्टींचा उल्लेख केला. मैं भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई लड़ता रहूंगा. दूसरा, हमारे देश को नोच लिया है परिवारवाद ने. इस परिवारवाद ने देश को जिस प्रकार से जकड़ के रखा है, उसने देश के लोगों का हक छीना है. और तीसरी बुराई तुष्टीकरण की है. ये तुष्टीकरण में भी देश के मूलभूत चिंतन को, देश के सर्व समावेशक हमारे राष्ट्रीय चरित्र को दाग लगा दिए. मोदींनी घराणेशाहीचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला, पण मोदींच्या टीकेला महाराष्ट्रामधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने उत्तर दिलं. देशामध्ये पार्लमेंटमध्ये जे कधी ह्या बाजूला होते आणि त्यांच्यावर केसेस आल्या होत्या असे आरोप भारतीय जनता पक्षानेच केले होते, आणि आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. त्याच्यामुळे नक्की करप्शन आणि घराणेशाही याच्यामध्ये संभ्रम काय आहे भारतीय जनता पक्षाच्या किंवा केंद्र सरकारच्या मनामध्ये, हे काही स्पष्टता येत नाहीये त्याच्या. परिवारवादावर बोलत असताना चिराग पासवान कोण आहे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत, ओडिशाचे मुख्यमंत्री कोण आहेत, हे कुठल्या परिवारातून जन्माला आलेले आहेत. आज लोकसभेमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये कोणा कोणाची पोरं आमदार आणि खासदार आहेत, तेव्हा बोलणं दुसऱ्यानं सोपं असतं. स्वतःच्या गिरेबान में छाकचे देतो तो बहुत खूप पसंत. ज्या घराणेशाहीवरून मोदींनी टीका केली आहे त्याबद्दलही जाणून घेऊया. सुरुवातीला बघूयात इंडिया आघाडीतील घराणेशाही. काँग्रेस गांधी कुटुंबाचं वर्चस्व, सध्या राहुल गांधी महत्वाचे नेते. समाजवादी पक्ष मुलायमसिंग यादव यांच्या कुटुंबियांचं वर्चस्व, सध्या या पक्षाची धुरा अखिलेश यादव यांच्या हाती. राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव यांचं वर्चस्व असलेला हा पक्ष आणि आज घडीला लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव या पक्षातले महत्वाचे नेते. शिवसेना ठाकरे गट, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचं नेतृत्व त्यांचे पुत्र उद्धव ठाकरेंकडे. तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी सर्वेसर्वा असलेल्या या पक्षातील क्रमांक 2 नेते अभिषेक बॅनर्जी. झारखंड मुक्ती मोर्चा, शिबू सोरेन यांच्यानंतर त्यांचे पुत्र हेमंत सोरेन यांच्याकडे नेतृत्व. डीएमके, करुणानिधी यांच्यानंतर त्यांचे पुत्र एमके स्टॅलिन यांच्याकडे या पक्षाची धुरा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, पवार कुटुंबियांचं एक हाती वर्चस्व. विरोधकांच्या आघाडीतील याच घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधलाय, पण विरोधकांनी भाजपमधल्या घराणेशाहीकडे मोदींचं लक्ष वेधलंय. भाजपमधली घराणेशाही, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गंगाधरपंत फडणवीस यांचे पुत्र. गंगाधरपंत फडणवीस हे विधान परिषदेचे सदस्य होते. खासदार रक्षा खडसे, एकनाथ खडसे यांच्या सुनबाई. पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या. खासदार पूनम महाजन, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या. खासदार हिना गावित, भाजपचे नेते विजयकुमार गावित यांच्या कन्या. खासदार दुष्यंत सिंग, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र. वसुंधरा राजेंच्या आई विजया राजे यांचा भाजपच्या स्थापनेमध्ये मोलाचा वाटा राहिला. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव सिंधिया यांचे पुत्र. अभिषेक सिंग, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांचे पुत्र. मंत्री अनुराग ठाकूर, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे पुत्र. आमदार पंकज सिंग, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे पुत्र. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महंत अविद्यनाथ यांचे वारसदार.
त्यामुळे भाजपमध्येही घराणेशाहीचा आलेख चढताच आहे। त्यामुळे विरोधक मोदींच्या घराणेशाहीच्या आरोपाला भाजपमधल्या घराणेशाहीकडे बोट दाखवत उत्तर देत आहेत। देशाच्या राजकारणात बहुतांश नेत्यांनी मुलांनाच आपलं राजकीय वारसदार बनवलंय आणि पुढेही असंच सुरू राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे घराणेशाहीचा मोदींचा आरोप त्यांच्याच पक्षाकडे पाहिल्यानंतर कमकुवत वाटतो। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।